मित्रांनो अगदी शब्द ना शब्द मित्रांनो या आपण जर बघितलं ऑल याच्यावरचा थमनेलोरचा तर एक शब्दना ना शब्द मित्रांनो यामधला काय आहे सत्य आहे आणि इथे आपण प्रूफ विथ प्रूफ आपण तुम्हाला दाखवणार आहे विथ प्रूफ फक्त गरज आहे तुम्ही व्हिडिओ एक तीन ते चार मिनिट शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला यातली सत्यता आणि मित्रांनो तुम्ही जर फक्त तीन महिने तीन महिने फक्त जीव तोडून जर अभ्यास केला तर तुमची महाराष्ट्रामध्येच तुम्हाला परमनंट सरकारी नोकरीची संधी परमनंट आहे फिक्स आहे हे तुम्ही लक्षात घ्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे जीव तुडून मेहनत करायची आहे आणि ही संपूर्ण डिटेल माहिती आपण अधिकृत त्या जाहिरातीद्वारे समजून घेणार आहे लगेचच आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे मित्रांनो यामध्ये झिरो करप्शन झालेलं आहे कोणताही फ्रॉड आत्तापर्यंत आत्तापर्यंतच्या एवढ्या वर्षामध्ये मित्रांनो एकही अशी फ्रॉडची केस आलेली नाही की इथं क काय कोणता तरी कॉपीचा प्रकार डिजिटल कॉपीचा प्रकार उघड केला आला तिथं पेपर फुटला बिलकुल पण नाही त्यामुळं तुमची मेहनत हंड्रेड पर्सेंट मित्रांनो या ठिकाणी कामी येते म्हणजे येते आणि लक्षात घ्या आता ही रिक्रुटमेंट आहे बँकिंगची आर बी आय असिस्टंटची पहा बँकिंगमध्ये आता काही विद्यार्थी वर्ष वर्ष सहा सहा महिने किंवा दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष पण अभ्यास करणारे असतात परंतु बँकिंगमधली ही जी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो तर अशी रिक्रुटमेंट आहे बँकिंग क्षेत्रामध्ये दोन रिक्रुमेंट महत्त्व म्हणजे अगदी सोप्या लेव्हलची असतात एक म्हणजे आर आर बी असिस्टंट ठीक आहे एक एक म्हणजे आर 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 बी असिस्टंट आणि दुसरी म्हणजे आरबीआय असिस्टंट ठीक आहे आर बी आय असिस्टंट बाकी जर याच्यातून बघितलं ए एस बी आय पी ओ असेल आय बी पी एस पी ओ असेल इव्हन आय बी पी एस क्लर्क असेल तर ह्या यांची काठिण्यपत्री कमीत कमी तुम्हाला सहा महिने तरी त्याचा कमीत कमी पाच महिने सहा महिने अभ्यास करावाच लागतो असा त्याचा सिलेबस आणि त्याची पत्री असते परंतु याचे जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन्स बघितले आरबीआय असिस्टंट असेल किंवा आर आर बी असिस्टंट असेल यांचा भले कट ऑफ हाय जातो परंतु पेपरची काठिण्यपातळी मित्रांनो भयंकर सोपे असते तुम्ही तुम्ही पाठीमागचे प्रश्न उचलून पहा पाठीमागचे प्रश्नपत्रिका उचलून पहा त्यामुळं तुम्ही जर तीन महिने तुमच्याकडे आता कालावधी किती आहे जसं की बघा लिंक कालच ॲक्टिवेट झालेलं आहे सतरा तारखेलाच काय झालेलं आहे ॲक्टिवेट झालेलं आहे परवादीशी आणि ही आठ मार्चपर्यंत आठ मार्चपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अर्ज भरायचे आहेत मी आता तीन महिने का म्हटलं ओके बघा फेब्रुवारी त्यानंतर मार्च लगेचच मार्चमध्ये काय मित्रांनो प्रिलिम्स एक्झाम आहे मार्चमध्ये तर लगेच म्हणजे या महिन्यात तुम्ही या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तर फॉर्म भरताय तीन तारखेपर्यंत तीन सॉरी आठ आठ मार्चपर्यंत लगेचच मित्रांनो हो आहे मार्चमध्येच लगेच सव्वीस तारखेला आठ मार्चला फॉर्म भरले की लगेच सव्वीस तारखेला परीक्षा स्टार्ट आणि लगेचच काय होते मित्रांनो तर मेन्ससुद्धा लगेच काय आहे एप्रिलमध्ये गेला की मेमध्ये काय आहे मेन्स आहे म्हणजे तुम्हाला हार्डली काय करायचं मित्रांनो तीन महिने कठोर मेहनत घ्यायची आहे काय करायचे कठोर मेहनत घ्यायची आहे मेमध्ये तर तुमचं सगळं काय मित्रांनो तुमची जी काय प्रोसेस आहे तुमची कष्ट करण्याची ती तिथं थांबलेली असेल तिथून लगेच एक महिन्यामध्ये तुमचा काय आहे मित्रांनो फायनल रिझल्ट काय होतो डिक्लेअर होतो आणि तुमचं जे की तुमची रिक्रुटमेंट कोणत्या ठिकाणी आहे का आहे तुम्हाला लगेच कॉल लेटर वगैरे ते त्यांची प्रोसेस तिथं कंप्लीट होते तर मित्रांनो हे अशी ही प्रोसेस आहे आर बी आयची आर बी आय असिस्टंटची याच्या जा जागा सुटलेल्या आहेत आणि फॉर्म भरायलासुद्धा चालू झालेला आहे हे, आता हे जे काही नऊशे प्लस किंवा साडेनऊशे जागा आहेत ऑल इंडिया आहेत परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे आर बी आयचं जे काही हेडक्वॉर्टर आहे मित्रांनो तर कुठं आप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई या ठिकाणी आहे त्यामुळं नेहमीच नेहमीच मुंबईला जास्त जागा असतात आता तुम्ही म्हणालचं की मुंबईला महाराष्ट्राला जास्त जागा म्हणली होती तर यू पी बिहारची लोकं येऊ शकतात बिलकुल नाही बिलकुल नाही असं का भले आयला येतील भले आय बी बी एसला येतील परंतु आर बी आयला येऊ शकत नाहीत असं का आर बी आय आणि आर आर बी यांच्यामध्ये मित्रांनो एक फायनल स्टेज असते ती म्हणजे असते लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला असं चेक केलं जातं की तुम्हाला मराठी त्या त्या राज्याची स्थानिक भाषा बोलता येते किंवा नाही हे त्या ठिकाणी काय केलं जातं लिहिता वाचता आणि बोलता येतं का नाही हे तुम्हाला चेक केलं जातं मग आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी भाषा येणं तिथं अनिवार्य असतं आणि महाराष्ट्राला जर बघितलं तर सगळ्यात हायश जागा नेहमी राहिलेले असतात आता मुंबई आणि नागपूर या दोन जागा जर आपण ओव्हरऑल कन्सिडर केला तर बघा एवढ्या जागा काय आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी असे आहेत टोटल जर बघितलं तर साडेनऊशे जागा आहेत त्यामुळं महाराष्ट्रासाठी ही सुवर्ण संधी आहे उत्तम संधी आहे आपल्यासाठी जीव तोडून मेहनत करा आणि आपल्याला जर वाटलं की बाबा आता मला याचं काय बिलकुल तर मग काय सुद्धा माहिती नाही बँकिंगची मी कसं काय करू शकतो तर मित्रांनो डोंट वरी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर महा महाराष्ट्रातील नाही इंडियातील टॉप एज्युकेटर कारण इंडियाची ऑल इंडियाची ही एक्झाम असते इंडियातील टॉप एज्युकेटर मित्रांनो तुमच्यासोबत आहेत अनअकॅडमीवरती हो थी। ठीक आहे आणि आपण फोकस फक्त ह्या चार ते पाच सेक्शनवरती करायचा आहे प्रिलिम्सला फक्त तीनच सेक्शन आहेत इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता आणि मेन्सला फक्त काय होतं मित्रांनो जनरल अवारनेस आणि कॉम्प्युटर नॉलेज काय होतं त्यामध्ये ॲड आहे फक्त एवढंच पाच टॉपिक आपल्याला कवर करायचे तीस 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 प्रॅक्टिस करायची आहे मग बघा संपूर्ण माहिती तर आपण पाहूयात परंतु आपल्यासाठी जी आजची शेवटची संधी आहे तर त्या संधीबाबत थोडक्यामध्ये सांगतो की हा सिलेबस तुम्हाला संपूर्ण टोटल फायनलपर्यंत कोण कंप्लीट करून देऊ शकतो त्याच्याबद्दल माहिती देतो तर यासाठी मित्रांनो तुम्हाला बँकिंग चं अकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि ते किती महिन्याचं आहे आता आजच्या दिवस जर आपण बघितलं तर आजच्या दिवस अनअकॅडमीने ही अशी भली मोठी जाहिरात आल्यामुळं आपल्याला ट्वेंटी पर्सेंट सगळ्या याच्यावरती काय केलेलं आहे कोर्सेसवरती फ्री दिलेलं आहे ट्वेंटी पर्सेंट आजच्या दिवस ॲक्च्युली ही डेट निघून गेली होती परंतु पुन्हा एक्स्टेंड झालेली आहे एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिवस ही काय आहे तुम्हाला संधी आहे भले तुम्ही दुर्दैवाने आज नंतर जरी व्हिडिओ पाहत असला तरी पण डोंट वरी माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे तुम्हाला शक्य तेवढी सर्व मदत काय केली जाईल तिथं तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याची जबाबदारी घेतली जाईल त्यामुळे तुम्ही काय करा जरी तुम्ही एकोणीस तारखेनंतर बघत असाल हा व्हिडिओ तरी पण मला तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला पहा या किमतीमध्ये काय आता किती तीन महिनेच आपल्याला मेहनत करायची आहे मग तुम्ही काय करा तीन महिन्याचंच काय करा इथं तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता ठीक आहे प्लसचं सबस्क्रिप्शन घ्या हे आहे आयकॉनिकचं तर आयकॉनिकमध्ये काय जायची गरज नाही सध्या तुम्ही फक्त काय करा प्लसचं तीन महिन्याचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तरी पण मित्रांनो आता हे जे आहे ते काय आहे हे टोटल आहे याच्यावरती पण काय होणार आहे अजून तुम्हाला डिस्काउंट कसा मिळवायचा ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्याद्वारे तुम्हाला तिथं समजून येईल ठीक आहे आणि तरी पण काय शंका असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे मित्रांनो तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक होती क्लिक करा एक्झामवढ्या कोड टाका म्हणजे जास्तीत जास्त डिस्काउंट काय होईल तुम्हाला भेटून जाईल आपल्या चॅनलचं जे नाव आहे एक्झाम डब्ल्यू ए डी आय ते जर वापरलं तर जास्तीत जास्त डिस्काउंट इथं भेटून जाईल ठीक आहे चला तर अजून उर्वरित जी माहिती आहे ती पण आपण पाहूया परंतु ही सुवर्ण सुवर्णसंधी मित्रांनो आज आजच्या दिवस ही ऑफर आहे आणि महाराष्ट्रातील टॉप नवे इंडियातील टॉप एज्युकेटर तुम्हाला काय करतायत तिथं तर टीच करतायत एक नाही तर समजा तुम्हाला एका सरचं नाही समजलं तर तुम्हाला ऑप्शन आहे की लगेच तुम्ही स्किप करून दुसऱ्या शिक्षकाचा तोच सेम कोर्स तो सेम सिलेबस काय करू शकता तिथं तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर नक्की विचार करा मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता बघा हा सिलेबस आहे प्री आणि मेन्स ठीक आहे प्री आणि मेन्स झाली की तुमची काय होईल लँग्वेज प्रिप टेस्ट होईल आणि त्यानंतर इथं जर वेतन बघितलं मित्रांनो तर वेतन जर आपण बघितलं तर वीस हजार सातशे इथूपासून काय मित्रांनो आपलं स्टार्ट आहे ते अगदी पंचावन्न हजार सातशेपर्यंत आपली इन्क्रीमेंट आहे मित्रांनो ठीक आहे तर आता याचं एक्झाम कुठं कुठं होणार आहे तर ते सुद्धा आपण बघूया मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये तर विविध ठिकाणी होणारच आहे ठीक आहे तरी पण आपण एकदा डिटेल्समध्ये पाहूया की महाराष्ट्रामध्ये कोणकोणती थी ठिकाणं आहेत एक्झामची जसं की आपण बघू शकता ही सर्व काय आहे प्रिलिम्स एक्झामची सेंटर आहेत आणि ही सगळं काय मेन्स एक्झामची सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये तर एवढ्या ठिकाणी काय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या जवळपासच्या प्रत्येक शहरामध्ये याची एक्झाम होत आहे त्यामुळे आपण सुद्धा नक्की काय करू शकता मित्रांनो याला ट्राय करू शकता याची वयोमर्यादा आणि पात्रता काय आहे तर आपण बघू शकता मित्रांनो याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्वप्रथम वय बघूया तर एक दोन दोन हजार बावीस या दिवशी जर आपण वय आपलं काउंट केलं तर वीस ते अठ्ठावीस वर्ष कमीत कमी वीस पाहिजे जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष पाहिजे आहे आणि आपण जर बघितलं तर आपल्याला सूट पण दिलेलं आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष आहे ओबीसी साठी तीन वर्ष आहे शिवाय आपल्याला जे रिझर्वेशन असतं गव्हर्मेंट रूलनुसार ते प्रत्येक रिझर्वेशन इथं तुम्हाला ऍप्लिकेबल आहे कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्यानंतर जर बघितलं यासाठी पात्रता काय पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ते पाहूया एकदा मित्रांनो तर जसं की आपण बघू शकता मित्रांनो कोणत्याही शाखेतील काय पाहिजे आपल्याला डिग्री पाहिजे आहे आणि ही जी अट आहे तर ही अट त्यांनी पहिल्यांदाच टाकलेली आहे की फिफ्टी पर्सेंटची या अगोदर मित्रांनो ही अट आपल्याला दिसत नव्हती परंतु आरबीआयच्या या रिक्रुटमेंटमध्ये पहिल्यांदाच त्यांनी अट टाकलेली आहे की कमीत कमी फिफ्टी पर्सेंट पाहिजे आणि जर तुम्ही एस सी एस टी डी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फक्त पास झाला असेल तरी पण चालू शकतं ग्रॅज्युएशनवरती बाकी मित्रांनो यासाठी कोणतीही एक्स्ट्रा अट नाही फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमध्ये असू द्या तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता ठीक आहे तर इसेन्शियल जेवढी आवश्यक माहिती आहे तेवढी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे सिलेबस पण प्रोव्हाइड केलेला आहे अजून तुम्हाला डिटेलमध्ये ही पीडीएफ पाहिजे असेल तर ही टेलिग्राम चॅनलवर टाकतोय तिथून डाऊनलोड करा आणि डायरेक्ट अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिथून तुम्ही काय करू शकता याला अप्लाय सुद्धा करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन माहितीसह आणि फ्री क्लासेस पाहण्यासाठी सुद्धा मी डिस वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहे तर कोणते एका व्हॉट्सअप ग्रुपला खाली दिलेल्या काय करा मित्रांनो जॉईन व्हा आणि ह्या आय असिस्टंट जी रिक्रुटमेंट आहे तर त्याचा काय करा मित्रांनो आपण नक्की नक्की काय करा लाभ घ्या आजपास कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद